नमस्कार, मी कल्याणी. नम होमिओपॅथीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर आजकाल बहुतेक लोकांनाच थायरॉइड आणि पीसीओडीची समस्या आहे. त्याला विविध कारणं देखील आहेत, जसे की आपली बदलती लाईफस्टाईल असेल, खाण्याच्या वेगवेगळ्या सवयी असतील. तर अशा प्रकारच्या आजारांवर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रीना वाढेया. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर रीना यांनी बीएचएमएस मधून पदवी घेतली, तसंच ते आता नम्मा क्लिनिकच्या अंधेरी शाखेत कार्यरत आहेत. तर आज डॉक्टर रीना यांच्याकडून आपण पीसीओडी आणि थायरॉइड याबद्दल जाणून घेऊयात. डॉक्टर, खरं तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात, थायरॉइड आणि पीसीओडी म्हणजे नेमकं काय? थायरॉइड आणि पीसीओडी हे दोन्ही पण जे आजार आहेत हे पूर्णपणे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे झालेले आहेत. बदलत्या लाईफस्टाईलमुळे किंवा इतरही बरेचसे कारणं आहेत त्यासाठी. तर थायरॉइड म्हणजे नेमकं काय असतं की आपल्या शरीरातली एक सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी ग्रंथी आहे, ज्याच्यामधून T3 आणि T4 नावाचे हॉर्मोन्स रिलीज होतात. हे T3 आणि T4 जे हॉर्मोन्स आहेत हे पूर्ण आपल्या डोक्यापासून तर पायापर्यंत, म्हणजे संपूर्ण शरीराचं जे घडण आहे किंवा जी रचना आहे किंवा ज्यांचं बॅलन्सिंग म्हणा, हे T3 आणि T4 हॉर्मोन्सच्या हातामध्ये असतं. सो बेसिकली T3 आणि T4 या हॉर्मोन्सला जर आपल्याला रिलीज करायचं असेल, किती लेवलमध्ये पाहिजे, काय हवंय, ह्या सगळ्या गोष्टी ठरवण्याचं काम TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन करतं. सो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे काय की जे T3 T4 हॉर्मोन्सला रिलीज करण्यासाठी आपल्याला मदत करेल. दोन प्रकारे आपल्याला बघायला मिळतात थायरॉइडमध्ये आजार, जे म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम म्हणजे नेमकं काय होतं की T3 आणि T4 लेवल कमी होणे. T3 T4 लेवल कमी झाल्यामुळे काय होतं की स्टिम्युलेटिंग हॉर्मोनला जास्त प्रोडक्शन करावं लागतं, जेणेकरून त्यांची लेवल व्यवस्थितपणे मेंटेन व्हावी. TSHची जी लेवल आहे ती 0.5 to 5.5 पर्यंत आपण नॉर्मल समजतो. जर ही लेवल 5.5 किंवा 5.5 वरती जर जात असेल तर त्या आजाराला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. आणि जर तो लेवल 0.5 जर खाली जात असेल, T3 T4 लेवल जर वाढत असेल, तर त्याला आपण हायपरथायरॉइडिझम असं म्हणतो. तर डॉक्टर, पीसीओडी म्हणजे नेमकं काय? बरोबर, तर पीसीओडी म्हणजे नेमकं काय असतं? पॉलिसिस्टिक ओव्हारियन डिसीज. हा पण एक हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे झालेला आजार आहे. बहुतेकदा आपल्याला असंही बघायला मिळतं की ज्या पेशंट्समध्ये थायरॉइडचं प्रमाण आहे त्यांना पीसीओडी होऊ शकतो, किंवा ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे त्यांना थायरॉइड सुद्धा होऊ शकतो. तर दर महिन्याला मासिक पाळीच्या दरम्यान ओव्हरीमधून एक ओव्हुलेशनचा प्रकार घडत असतो. दर महिन्याला पाळीच्या 14व्या दिवशी एक बीजांड निर्मिती होत असते आणि ती आपल्या फेलोपियन ट्यूब्स किंवा युटेरस पर्यंत येते. जेणेकरून काय होणार ना, जेव्हा हे ओव्हुलेशनचं व्यवस्थित प्रोसेस होणार नाही, ते अनमॅच्युअर्ड फोलिकल जर तुमच्या ओव्हरीमध्ये साचायला लागलं, तर असं करत करत ते फोलिकल्स तिथे साचले जातात आणि हळूहळू तिथे सिस्ट फॉर्मेशन डेव्हलप होते. त्याच सिस्टला आपण एकापेक्षा जर त्या जास्त व्हायला लागलं तर त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हारियन डिसीज असं म्हणतो. आणि पीसीओडीमुळे जे पण आहे ते मासिक पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व येणे किंवा वजन वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच डॉक्टर, खरं तर आपण आता थायरॉइड आणि पीसीओडी म्हणजे नेमकं काय हे सगळं जाणून घेतलं, मात्र यांची नेमकी कारणं काय असतात? कारण म्हणजे नेमकं काय असतं की आपलं लाईफस्टाईल डिसऑर्डर सगळ्यात महत्वाचं, थायरॉइड असो अथवा पीसीओडी असो. पीसीओडी तर सर्वात महत्वाचं लाईफस्टाईल म्हणजे तुमचं बाहेरचं पॅकेजिंग फूड खाणे, तुमच्या रेग्युलर एक्झरसाइज न करणे, वजन जास्त वाढणे, किंवा कामाचं स्वरूप कंटिन्यू तुमचं सिडेंटरी लाईफस्टाईल असणं, शरीराची हालचाल कमी झाली, खूप जास्त स्ट्रेस लेवल वगैरे वाढलेला असणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थायरॉइड असो अथवा पीसीओडी असो असेल बघायला मिळतं. पण स्पेसिफिकली जर थायरॉइड बद्दल बोलायचं झालं तर आयोडीनची कमतरता हे सर्वात महत्वाचं कारण आहे हायपोथायरॉइडिझम घडून आणण्यासाठी. आणि पीसीओडी घडून आणण्यासाठी हॉर्मोनल इम्बॅलन्स हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो. दोघांच्याही याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अनुवांशिक गुणधर्म जर बदललेले असतील, जेनेटिक चेंजेस ज्याला आपण म्हणतो, तर हे सुद्धा एक सर्वात महत्वाचं कारण आपण ठरू शकतो. अगेन तेच, वेट गेन, लॅक ऑफ एक्झरसाइज, किंवा मग आपण म्हणू की स्ट्रेस लेवल आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, वजन वाढलेले, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जे थायरॉइडला निमंत्रण देऊ शकतात. नक्कीच, ही खरं तर आपण सगळी कारणं बघितली, मात्र या आजारांची नेमकी लक्षणं काय आहेत डॉक्टर, त्याबद्दल काय सांगा? आजारांचं आता थायरॉइड मध्ये आपण जसं बोललोय की दोन प्रकारे आजार आपल्याला बघायला मिळतात, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. सो हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतंय की पेशंटचं वजन जास्त वाढायला लागतं, त्वचेवरती कोरडेपणा येणे, त्याच्यामुळे त्वचेवरती खाज येणे, किंवा मग तुमच्या डोक्यामध्ये एकदम कोरडेपणा होऊन हेअरफॉल्स व्हायला सुरू होणे, खूप जास्त पाळी जाणे किंवा खूप जास्त कमी पाळी जाणे, अनियमितपणे तुम्हाला झोप न येणे किंवा मग भूक न लागणे, पचन संस्था व्यवस्थितपणे काम न करणे, खूप जास्त मूड स्विंग्स होणे, चिडचिड वगैरे होणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हायपोथायरॉइडिझम मध्ये बघायला मिळतात.
या उलट हायपरथायरॉइडिझम मध्ये पेशंटचं वेट लॉस व्हायला सुरू होतं. वजन कमी होणे, भूक जास्त लागणे पण वजन कमी होणे, खूप जास्त गर्मी झाल्यासारखं किंवा अंगामध्ये उष्णता सहन न होणे, मूड स्विंग्स इथे पण आपल्याला कॉमनली बघायला मिळतं, पिरियड्सचे प्रॉब्लेम आपल्याला जाणवायला लागतात, त्यानंतर आपल्याला झोप न येणे, ह्या सगळ्या गोष्टी हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये आपण बघतोच. अगेन पीसीओडी मध्ये जो त्रास आहे किंवा जे सिम्प्टमॅटिक प्रेझेंटेशन जसं तुम्ही विचारले आतात, त्याच्यामध्ये काय होतं की अनियमितपणा जो म्हणतो आपण मासिक पाळीमध्ये, सगळ्यात महत्वाचं सिम्प्टम त्याचं, पाळी जर आली तरी पण खूप दिवस अंगावरून जाऊ शकतो, ज्याला आपण प्रोफ्यूज ब्लेडिंग म्हणतो, किंवा खूप कमी अंगावरून जाणे, दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात. कधी कधी पाळी महिन्यामधून दोन वेळा येणार, कधी कधी तीन तीन चार चार सहा सहा महिने सुद्धा नाही येणार. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पीसीओडीचा त्रास जो आहे युजली टीनेजर ग्रुप्समध्ये आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे मेन्सेस स्टार्ट झाले त्यांच्या 13व्या 14व्या वर्षानंतर, लगेच काही वर्षानंतर त्यांचे पाळी इरेग्युलर व्हायला लागते. पाळी इरेग्युलर झाल्यानंतर पेशंटचं वेट गेन जे म्हणतो आपण, वजन खूप जास्त वाढायला लागतं, स्किन मध्ये रफनेस यायला लागतो, हेअरफॉल व्हायला लागतो, किंवा चेहऱ्यावरती एकदम हर्शुटिझम ज्याला आपण म्हणतो फेशियल हेअर ग्रोथ, सो चेहऱ्यावरती एक प्रकारे केसांची ग्रोथ किंवा वाढ व्हायला आपल्याला दिसू शकते. अशा सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या पीसीओडी मध्ये आणि थायरॉइड मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच, हे खरं तर झाली या सगळ्या आजाराची लक्षणं. मात्र या आजारामध्ये कॉम्प्लिकेशन कशा पद्धतीने पाहायला मिळतात डॉक्टर? कॉम्प्लिकेशन जर आपण बघितलं तर आता थायरॉइड खूप महत्वाची ग्रंथी आहे आपल्या शरीरामधली, कारण की पूर्ण शरीराच्या मेटाबॉलिझमला तिने कव्हर केलेलं आहे. तुमचं खाणं, तुमचं राहणं, तुमचं ग्रोथ, तुमचे मूड स्विंग्स, तुमचे पिरियड्स, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहे. जर त्या गोष्टीच मेंटेन होत नाहीये, T3 T4 लेवलच तुमचे व्यवस्थित राहत नाही, तर काय होणार की इतर सिस्टीमवरती पण अफेक्ट होतोय. हळू हळू तुमची बॉडी पूर्ण अफेक्ट व्हायला लागलीय. थायरॉइड ग्रंथीमध्ये काय होतं, हायपोथायरॉइडिझम मध्ये T3 T4 लेवल झालेली आहे कमी. ह्या ग्रंथीमधून ते हॉर्मोन्स बाहेर टाकायचे असतील तर ती ग्रंथी स्वतः सुद्धा पंप करते स्वतःला. जर कंटिन्यू पंपिंग मेकॅनिझम राहिला तर ती ग्रंथी काय करते, स्वतःवरती सूज निर्माण करते, त्याला आपण काय म्हणू की थायरॉइडिटिसचा त्रास पुढे जाऊन सुरू होऊ शकतो, गॉयटरमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं, गलगंड ज्याला म्हणतो आपण. बहुतेकदा आपण जेव्हा आपण TV मध्ये ऍड बघतो, आयोडीनयुक्त नमक घ्या किंवा मीठ घ्या असं सांगितलं जातं, काय सांगतात, आणि तिथे गलगंडाचं हे दाखवलेलं असतं, कारण की थायरॉइडचं ते पुढचं कॉम्प्लिकेशन आहे. ओके, एक्झोप्थॅलमस गॉयटर वगैरे म्हणतो आपण, एकदम प्रोट्रुजन म्हणजे डोळ्यांचे जे आय बॉल्स आहेत ते खूप जास्त मोठे होऊन जाणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला थायरॉइड मध्ये बघायला मिळतात. पीसीओडीचं जर आपल्याला कॉम्प्लिकेशन बद्दल बोलायचं झालं, अगेन पीसीओडी मध्ये असो किंवा आपलं थायरॉइड असो, तुमच्या दोन्ही कंडिशन मध्ये तुम्हाला हॉर्मोनल बॅलन्सिंग करणे सगळ्यात महत्वाचं आहे. पीसीओडीचा जर त्रास जास्त दिवस राहिला, क्रॉनिक केसमध्ये जर तो जायला लागला, तर तिथे पुढे जाऊन वंध्यत्व सारख्या तक्रारींना सुद्धा आपल्याला फेस करावं लागू शकतं. म्हणजे इन्फर्टिलिटीचे इश्यू, तुम्हाला गर्भधारणा न होणे किंवा तुमचं व्यवस्थितपणे पाळी न राहणे, हे खूप जास्त मेजर कॉम्प्लिकेशन त्या आजाराचं ठरतं पुढे जाऊन. खरं तर डॉक्टर, आता तुम्ही बोलताना सांगितलं की हायपर थायरॉइड आणि हायपोथायरॉइड असे दोन प्रकार तुम्ही सांगितले, या दोन्हींमधला नेमका फरक काय? हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम दोघांमध्ये भरपूर फरक बघायला मिळतो आपल्याला. हायपोथायरॉइडिझम म्हणजे नेमकं काय असतं, की तुमच्या शरीरामधली T3 आणि T4 जे लेवल असते ते कमी व्हायला लागते, त्यामुळे TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आपलं वाढायला लागतं. 5.5 पेक्षा जर ती लेवल वाढायला लागली तर आपण त्याला हायपोथायरॉइडिझम असं संबोधू शकतो. यामुळे पेशंटला काय होतं, सगळ्यात पहिले तर तुमच्या मेटाबॉलिझम म्हणजे तुमची चयापचय शक्ती खूप जास्त वीक बनतीये. तुम्ही जे पण काही खाताय, मेटाबॉलिझम रेट स्लो असल्यामुळे त्याचं डिरेक्टली चरबीमध्ये कन्व्हर्शन होतंय, आणि म्हणून काय होणार की पेशंटचं वेट गेन जास्त होणार. बरोबर, म्हणजे तुम्ही कमी खाताय पण तुमचं वजन जास्त वाढतंय, कारण की तुमची पचन शक्ती स्ट्रॉंग राहिलेली नाहीये. सेकंड थिंग, ग्रोथ पण पेशंटची व्यवस्थितपणे होत नाही. मेंटली पण आपण जे म्हणतो स्ट्रेस लेवल राहणे, चिंता राहणे, काळजी वाटणे, खूप जास्त राग येणे, मूड स्विंग्स होत राहतात. एका स्टेजला पेशंट खूप चांगला आहे, एका स्टेजला अगदीच चेंज झालेला आहे, ह्या गोष्टी सुद्धा बघायला मिळतात. मासिक पाळीमध्ये अनियमितपणा बघायला मिळतो, किंवा पाळी खूप जास्त अंगावरून जाते किंवा अजिबातच जात नाही, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हायपोथायरॉइडिझम मध्ये पूर्ण त्वचा कोरडी पडलेली असते, पूर्ण त्वचेवरती खाज आल्यासारखं आपल्याला जाणवतं, थंडी अजिबात पेशंटला सहन होऊ शकत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला लागतो, झोप व्यवस्थितपणे येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात आपल्याला हायपोथायरॉइडिझमला इंडिकेट करतात. या उलट जर आपण हायपरथायरॉइडिझम बद्दल बोलायला गेलो तर त्यामध्ये काय होतं की TSH लेवल तुमची 0.5 पण खाली गेलेली असते, या उलट तुमची T3 आणि T4 लेवल वाढलेली असणार. इथे काय होतंय की मेटाबॉलिझम किंवा चयापचयचा जो रेट आहे हा खूप जास्त हाय आहे,
म्हणजे तुम्ही जे पण आहे तुमचं पटापट पटापट चयापचय मेटाबॉलिझम होऊन काय होणार, पेशंटचं वेट लॉस व्हायला सुरू होतं. बरं. अगदीच लीन थीन इमॅसिएटेड बॉडी पेशंटची आपल्याला बघायला मिळते. मूड स्विंग्स इकडे पण आपल्याला बघायला मिळणार. मासिक पाळीच्या तक्रारी सुद्धा आपल्याला बघायला मिळणार. फरकबद्दल जर आपण बोलायला गेलो तर सगळ्यात महत्वाचं वेट लॉस हा एक सगळ्यात महत्वाचा आपला रोल प्ले करतो इथे. सेकंड थिंग जे आहे आपल्याला अंगाला जी आहे ती खूप जास्त गरमी लागायला लागते, म्हणजे गरम सहन होत नाहीये पेशंटला. या उलट हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण बघितलं की त्यांना थंडी सहन होत नाहीये, बरोबर. त्यानंतर कॉन्स्टिपेशन, कधी लूज मोशन्स वगैरे होणे, कधी मूड स्विंग्स होणे, कधी झोपेचे प्रॉब्लेम, कधी खाणे, म्हणजे अशा छोट्या मोठ्या तक्रारींमधून आपल्याला हायपोथायरॉइडिझम कळतं. अजूनच आपल्याला कन्फर्मेशन करायचं असेल हे तर पेशंटचं सिम्प्टोमॅटिक प्रेझेंटेशन झालं. सगळ्याच पेशंटमध्ये हायपोथायरॉइडिझम मध्ये वेट गेन होणारच असं पण नाहीये. बहुतेकदा असं पण असतं की सिम्प्टम्स आपल्याला हायपरथायरॉइडिझमचे दाखवतात, पण रिपोर्ट्स मध्ये पेशंटला हायपोथायरॉइड डिटेक्ट झालेला असतो. तर आपल्याला जर याच्यामध्ये कन्फर्मेशन करायचं असेल की वेदर इट इज हायपो और हायपर, तर आपल्याला T3, T4 आणि TSH ह्या तीन तपासण्या सगळ्यात महत्वाच्या असतात. त्याला आपण थायरॉइड फंक्शनिंग टेस्ट असं म्हणतो. आणखी क्लॅरिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला फ्री T3 आणि फ्री T4 ह्या सुद्धा आपण तपासण्या करून एकदम पेशंटचं जे आहे व्यवस्थितपणे निदान करू शकतो. नक्कीच डॉक्टर, खरं तर अशी ही चर्चा पुढेही सुरू राहणार आहे. पण प्रेक्षक हो, सध्या कार्यक्रमात वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची. नंतर तुम्हा सर्वांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, प्रेक्षकांमधून आपल्याला एक फोन येतो, त्यांची नेमकी समस्या काय आहे ते जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर, मी नाशिकहून बोलते आहे. माझं आता वय वर्ष 28 एज आहे माझं, आणि माझं पिरियड्स खूप इरेग्युलर आहेत. गेली 4-5 वर्ष आम्ही बरेच ॲलोपॅथी ट्राय केलं, आयुर्वेदिक मेडिसिन्स ट्राय केले, पण जेवढे दिवस मी कोर्स केला आहे तेवढेच दिवस याचा फरक आहे. कायमस्वरूपी यावरती काही ट्रीटमेंट असू शकते का? माझं पिरियड्स पण इरेग्युलर आहे, त्याबरोबर खूप पिंपल्स वगैरे आहेत फेसवरती, हेअर फॉल आहे, माझं वजन पण काही वाढलेलं आहे खूप. यावरती काही कायमस्वरूपी आपल्याकडे आहे का ट्रीटमेंट? तर डॉक्टर काय सांगाल? तर जसं की त्यांनी सांगितलं की वयाच्या 14 वर्षांपासून त्यांचं पाळीचं जे आहे ते अनियमितपणा चालू आहे. आता त्यांचं वय सध्या 28 वर्ष आहे. इथे काय होत आहे ना की हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्यांना मासिक पाळी अनियमित येणे, सोबत सोबत त्यांचं वजन वाढणे, चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येणे, शरीरामध्ये त्वचेमध्ये एक रफनेसपणा येणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स साठी काय करतात की ऑलरेडी जे कमी पडतंय किंवा जे इम्बॅलन्स मध्ये ते आपण घेतोय मेडिसिन्सच्या द्वारे, पण इथे आपल्याला काय करावं लागेल की ज्या एक काय म्हणू आपण त्याला होमिओपॅथिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन्सच्या द्वारे आपल्याला काय करायचंय की जे हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थितपणे बनत नाहीये त्यांना बनवण्यासाठी आपल्याला कार्य करावं लागणार आहे. आणि त्याद्वारे आपल्याला काय करावं लागेल की जर हे हॉर्मोन्स व्यवस्थित झाले तुमचे तर पाळी व्यवस्थित येईल, वजन वाढण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल, किंवा मग चेहऱ्यावरती वारंवार येणारे पिंपल्सच्या समस्या, ह्या सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थितपणे ट्रीट करू शकतो. नक्कीच डॉक्टर, पण आपण बघितलं की PCOD आणि थायरॉइड साठी अनेक उपचार पद्धती आहेत, त्या नेमक्या काय काय आहेत? PCOD आणि थायरॉइड ह्या आजारांसाठीच नाही तर सर्व आजारांसाठी उपचार पद्धती अवेलेबल आहेतच, बरोबर. मेडिसिन्सने तुम्हाला फरक सुद्धा पडतो, पण अगेन काय की फरक टिकत नाहीये. तुमच्या पाळीच्या समस्या, तुम्ही मेडिसिन्स घेताय, हॉर्मोन्स वगैरे घेताय, तुमची पाळी येऊन जाते गोळ्या घेतल्यानंतर, पण काही दिवसानंतर जेव्हा तुम्ही त्या गोळ्या थांबवताय तुमची पाळी परत तुमची अनियमितपणा, म्हणजे ज्याला म्हणतो आपण न येणे किंवा महिन्यातून 2-2 वेळा येणे, अंगावरून खूप जास्त जाणे किंवा अंगावरून अजिबात न जाणे, ह्या समस्या तुमच्या सुरू राहणारच आहे. तर इथे आपल्याला जर या आजार मुळापासून बरं करायचं असेल तर नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही सर्वात आणि सर्वात उत्तम उपचार पद्धती ठरू शकते. नक्कीच, आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती पाहतो, अनेक प्रेक्षक खरं तर त्याचा फायदा पण घेत असतील, मात्र नम्मा होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीने वेगळे उपचार केले जातात? नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धतीचं वेगळं स्वरूप म्हणजे नेमकं काय की आजाराचं, प्रत्येक आजाराचं एक स्ट्रेस लेवल किंवा आपण काय म्हणू त्याला मानसिक ताणतणाव हे कारण असणारच. कुठल्याही क्लिनिकला किंवा कुठे पण तुम्ही जाता तर डिरेक्टली तुम्हाला ताणतणाव, तुमचा स्वभाव नाही विचारला जाते, फक्त आणि फक्त होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये आपण करतो. तर जर आपल्याला ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला पेशंटचा स्वभाव,
मानसिक शारीरिक स्थिती, मानसिक शारीरिक ताणतणाव आणि त्यांच्या लाईफस्टाईल बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी लागते. ही एकच मेडिसिन काय करते की तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशींवरती काम काम करून किंवा कार्य करून तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स जो झालेला आहे त्यांना व्यवस्थितपणे ऍक्सेसमध्ये आणण्यासाठी डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकेल. मग नम्मा होमिओपॅथी कशा पद्धतीने काम करते डॉक्टर? नम्मा होमिओपॅथीमध्ये कसं असतं की आपण स्पेसिफिक मेडिसिन्स वापरत नाहीये की अच्छा आता टी थ्री टी फोर लेवल कमी झाले का, टी एस एच वाढलंय का, मग ते बॅलन्स करण्यासाठी आपण कुठलं तरी बाहेरून हॉर्मोनल सप्लिमेंटेशन देतोय. मेडिसिनचं काम काय असणार आहे की जी थायरॉइड ग्रंथीमध्ये ऑलरेडी बनतंय तिच्यामध्ये ते आहे, टी थ्री आणि टी फोर ते बनवते पण प्रोडक्शन जरी व्यवस्थित आहे पण रिलीज होत नाहीये किंवा त्या रक्तामध्ये जर ते टाकलं जात नाहीये. आपलं होमिओपॅथिक मेडिसिनचं काम काय असणार की त्या थायरॉइड ग्रंथीला आपल्याला उत्तेजित करायचं आहे जेणेकरून तिने स्वतःचे हॉर्मोन्स बनवले पाहिजे, बनवले असतील तर ते रक्तामध्ये मिसळल्या गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला जे तुमच्या शरीरामध्ये बनलेलं आहे नॅचरल ज्या गोष्टी आहे तुमच्या शरीरामध्ये त्या आपण युज करू शकतो, त्याला आर्टिफिशियल मेडिकेशनची गरज पडत नाही. डेफिनेटली या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ जाणारच आहे, होमिओपॅथिक मेडिसिन्सला आपल्याला वेळ लागतो माहितीच आहे, बट अगेन जो पण ट्रीटमेंट आपण देणार आहोत पेशंटला तो आपण हेल्दीरित्या ठीक करण्यासाठी प्रयत्न करतोय. नक्कीच. मग याचे काही साइड इफेक्ट्स पाहायला मिळतात का? होमिओपॅथिक मेडिसिन्स होमिओपॅथिक मेडिसिन्स मध्ये कुठल्याच प्रकारचे केमिकल, स्टिरॉइड, एक्सटर्नल सप्लिमेंटेशन किंवा कुठल्याही प्रकारचे हॉर्मोन्स आपण देत नाहीये. पूर्ण ज्या औषधी असतात ह्या नॅचरल पद्धतीने बनवल्या गेलेल्या असतात, त्याच्यामुळे साईड इफेक्टचा याच्यामध्ये अजिबात प्रश्न येतच नाही. मेडिसिन जरी पेशंटने कितीही दिवस घेतले ना तर त्यांच्या बॉडीवरती किंवा त्यांच्या कुठल्या ऑर्गन्सवरती कुठल्याही प्रकारचा डॅमेज होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा पेशंटला त्रास होत नाही. अन्यथा इतर मेडिसिन्समुळे जर तुम्हाला काही साईड इफेक्ट होत असतील तर त्यासुद्धा गोष्टी क्लिअर करण्याचं काम होमिओपॅथिक मेडिसिन्सद्वारे आपण करू शकतो. सो आता जसं की आपण बघितलं की हायपोथायरॉइडिझममध्ये आपल्याला भरपूर प्रकारच्या गोष्टी किंवा सिम्पटम्स बघायला मिळतात, मासिक पाळी किंवा मग तुमचं सांधेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, तुमच्या झोप न येण्याच्या गोष्टी किंवा मग तुमचं खाण्यापिण्यामध्ये झालेल्या बदला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं औषधी तर नाही देऊ शकत. इथे आपल्याला काय करायचं आहे की थायरॉइडमध्ये युजली कॉम्प्लिकेशन्समध्ये जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला कॅल्शियम मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही आहे. जर तुमचं कॅल्शियम मेटाबॉलिझम व्यवस्थित नसेल तर तुमच्या हाडांमध्ये ठिसूळपणा येण्याचे चान्सेस सुद्धा लवकर असतात. बरोबर, इथे आपल्याला काय करायचं आहे की जर तुम्ही तुमच्या थायरॉइड लेवलला व्यवस्थितपणे बॅलन्स केले तर आपण मेटाबॉलिझम व्यवस्थित करू शकतो, म्हणजे चयापचय जर तुमचं व्यवस्थित झालं तर तुमचं कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन जे व्हायला पाहिजे नॉर्मली ते कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन होऊ शकतं. म्हणजे इथे आपण काय करतोय की आजाराच्या प्रेझेंट स्टेटला आपण थांबवण्याचं काम करतोय. पेशंट कुठल्याही कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याकडे येतो होमिओपॅथिक मेडिसिन्सची जेव्हा त्यांना मदत पडते, आजार कुठलाही असो आपण त्यांना प्रेझेंट स्टेटमध्ये थांबवण्यासाठी डेफिनेटली मदत करतोय. जर आपण त्या आजाराला प्रेझेंट स्टेटमध्ये थांबवू शकलो तर आजाराचा पुढचा येणारा जो प्रोग्रेस आहे म्हणजे हळूहळू वाढण्याची जी गती आहे, जसं की आपण बोललो की थायरॉइडमुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो, तुम्हाला गॉयटर सारखा त्रास होऊ शकतो, ह्या प्रोग्रेसिव्ह पॅथॉलॉजीला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. जर प्रोग्रेसिव्ह पॅथॉलॉजी आपण कंट्रोलमध्ये ठेवली तर आपण जो आजाराचा होणारा कॉम्प्लिकेशन आहे तो पण अवॉइड करू शकतोय. कॉम्प्लिकेशन्स मध्ये बहुतेकदा काय होतं की आता तुम्हाला समजा गॉयटरचा त्रास झालाय, खूप जास्त तुमचा गलगंड वाढलाय, थायरॉइड ग्रंथीवरती सूज आली तर बहुतेकदा पेशंटला सर्जिकल प्रोसिजर सुद्धा सांगितली जाते. पण सर्जरी जरी केली पेशंटनी तर ते जे ऑलरेडी तुमचं वाढलेल्या गोष्टींना जर आपण रिमूव्ह केलो पण आतली जी एक टेंडन्सी बनलेली आहे म्हणजे जो एक वाढवण्याची प्रकार म्हणा किंवा जे एक स्वरूप झालेलं आहे तुमच्या शरीरामध्ये ते कुठल्याही सर्जिकल प्रोसिजरने नाही जाऊ शकत. म्हणून चान्सेस असतात इव्हन आफ्टर सर्जरी तुमचा तो आजार काही वर्षानंतर परत त्या स्टेजला येऊ शकतो. होमिओपॅथिक मेडिसिन्सद्वारे आपल्याला काय करता येईल की पेशंटची सर्जरी टाळण्याचं आपण काम करू शकतो, नाहीच तर पेशंटची सर्जरी जी आहे ती ऍटलीस्ट एक्सटेंड करण्यासाठी सुद्धा आपण मदत करू शकतो. होमिओपॅथिक मेडिसिन्सद्वारे पेशंटला आपण कुठल्याही प्रकारचे कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन न देता पेशंटच्या स्वभावाला, मानसिक शारीरिक स्थितीला, मानसिक शारीरिक ताणतणावाला आणि तुमच्या लाईफस्टाईलला धरूनच जे औषधी आपण काढतोय हे देणारच आहे. जेणेकरून तुमच्या थायरॉइड ग्रंथीवरती म्हणा, पीसीओडीचा त्रास म्हणा, सांधेदुखीचा त्रास म्हणा किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या तक्रारी असतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एकच असं मेडिसिन सिलेक्ट करतो की जे पूर्ण आजाराला तुमच्या कव्हर करण्यासाठी मदत करेल. तर डॉक्टर, जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही या आजाराबद्दल आणखी काय सल्ला देऊ शकता? आजार जो
थायरॉइड असो, पीसीओडी असो किंवा इतर कुठलाही आजार असो, आपल्याला इथे काय करायचं आहे की सगळ्यात महत्वाचं जे तुमचं स्ट्रेस लेवल हा जो फॅक्टर आहे, या गोष्टीमुळे तुमचे बरेचसे आजार निर्माण व्हायला सुरू होते, बरोबर. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, होमिओपॅथिक मेडिसिनद्वारे पेशंटची फक्त फिजिकल हेल्थ न जपता आपण मेंटल हेल्थवरती सुद्धा तेवढाच फोकस करतो. जर तुम्हाला एखाद्या पेशंटला किंवा कुठल्याही व्यक्तीला शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर तो मानसिक दृष्ट्या सुद्धा तेवढा स्ट्रॉंग पाहिजे की जेणेकरून त्यांना त्या आजाराला फाईट करण्याची ताकद आली पाहिजे. रोग प्रतिकारक शक्ती व्यवस्थितपणे वाढली पाहिजे. कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न करता आपण ह्या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित करू शकतो. सो होमिओपॅथिक नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंटचा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की पेशंटची मानसिक आणि शारीरिक दोन्ही तब्येतींना आपण सांभाळतो. यासोबत सोबत जर आपल्याला इतर काही गोष्टी करायच्या असतील, थायरॉइड असो अथवा पीसीओडी असेल, तर तुम्हाला वजन कंट्रोल ठेवणे सगळ्यात महत्वाचं आहे. पॅकेजिंगचं जर किंवा बाहेरचं जर तुम्ही खाणं पिणं तुमचं जास्त प्रमाण असेल, आजकालच्या लाईफमध्ये आपण बघतोय की कामाच्या धकाधकीमुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला घरचं जेवण मिळत नाही किंवा आपल्याला बनवायला वेळ मिळत नाही, आपण इझिली बाहेरचं ऑप्शन शोधतोय. या ऑप्शनमुळे काय होतंय की ते तेव्हा तर ठीक वाटतं, जे आपल्या जिभेला आवडतं ते आपण खातोय, पण आपल्या शरीराला ते ऍक्सेप्ट होत नाही हे आपल्याला काही वर्षांनंतर कळते, बरोबर. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचंय की जेवढं होईल तेवढं ह्या पॅकेजिंग फूड्स पासून थोडंसं दूर राहावं लागेल. तुमची लाईफस्टाईल जेवढी तुम्हाला मॅनेज करता येईल तेवढं मॅनेज करावं लागेल, जसं की तुमचं वॉकिंग रेग्युलर असायला पाहिजे, मेडिटेशन असायला पाहिजे, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, फिजिकली ऍक्टिव्ह राहावं लागेल, मेंटली सुद्धा आपल्याला ऍक्टिव्ह राहावं लागेल, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात की तुमच्या शरीरामध्ये आजार न येऊ देण्यासाठी सुद्धा मदत करतात. असं म्हणू शकत नाही की आजार येणारच नाही, पण डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामुळे थोडा तरी फायदा होणारच आहे. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि पीसीओडी आणि थायरॉइड या आजारांबद्दल इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा थायरॉइड किंवा पीसीओडीची समस्या असेल तर नम्म होमिओपॅथीला नक्की भेट द्या. त्यांच्या शाखा दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. तुम्ही त्यांच्या शाखेमध्ये जाऊ शकता आणि या सगळ्या आजारांबद्दल योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. तर आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.